नमस्कार मित्रांनो पी व्ही स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे तर आता आपण पोलीस भरती पेपर क्रमांक पाचमध्ये जे प्रश्न प प्रश्न आपण घेतले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हे प्रश्न तुम्ही तोंडपाठ करायचे आहे ते लक्षात घ्या सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता की टिंबटिंब यांनी गुरुकुली शिक्षण संस्था स्थापन केली तर कोणी केली होती स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुली शिक्षण संस्था स्थापन केलेली होती दुसरा प्रश्न पहा चीन या देशाची राजधानी कोणती उत्तर आहे बीजिंग बीजिंग ही चीन या देशाची राजधानी आहे तिसरा प्रश्न विचारला होता प्रथम परमवीर चक्र मिळालेले मेजर सोमनाथ शर्मा कोणत्या रेजिमेंटचे होते उत्तर रेजिमेंट। आहे कुमायू प्रश्न घेणार आहोत हे अडतीस प्रश्न भरतीला आलेले आहेत जो प्रश्न तुम्हाला येणार नाही तो प्रश्न तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवा चौथा प्रश्न विचारला होता काजूचे मूळ स्थान खालीलपैकी कोणते उत्तर आहे मादा गास्कर पाचवा प्रश्न विचारलाय अकबराच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी कोण होता उत्तर आहे अबुल फाजल हा नऊ रत्नांपैकी होता सहावा प्रश्न देखील तोच विचारलाय की अकबराच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी कोण होता उत्तर आहे अबुल फैजी म्हणजे अबुल फजल आणि अबुल फैजी हे नऊ रत्नांपैकी होते सातवा प्रश्न देखील हाच विचारलाय की अकबराच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी कोण होता उत्तर आहे मानसिंह काही जण नऊ रत्नांपैकी होते आठवा <खिया>। प्रश्न विचारलाय एकोणीसशे चौतीसमध्ये टिंबटिंब यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली उत्तर आहे जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती एकोणीसशे चौतीसमध्ये नवा प्रश्न विचारलाय की हिराकूड जलविद्युत प्रकल्प या राज्यात आहे उत्तर आहे ओरिसा या राज्यामध्ये आहे दहावा प्रश्न विचारला ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान या जिल्ह्यात आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान या जिल्ह्यात आहे उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे अकरावा प्रश्न विचारलाय पाकिस्तानमधील लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर रावी नदीच्या काठावर पाकिस्तानमधील लाहोर हे शहर वसलेले आहे बारावा प्रश्न विचारला गोदावरी नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते ते ठिकाण कोणते उत्तर राजमहेंद्री हे ठिकाण आहे तेरावा प्रश्न विद्युत प्रवाह मोजणी करणारे उपग्रह कोणते उत्तर आहे ॲमिटर चौदावा प्रश्न सेल्फी लॅम्प सेल्फी लॅम्पचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला उत्तर आहे हम्फ्रे डेविड हम्प्रे डेव्हिड हम यांनी लावला पंधरावा प्रश्न बघा मित्रांनो आपल्याला काय विचारला आहे साधे मीठ याचे शास्त्रीय नाव काय साधे मीठ याचे शास्त्रीय नाव काय तर उत्तर काय असणार आहे उत्तर आहे सोडियम क्लोराईड सोळावा प्रश्न विचारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये झाला पुढचा सतरावा प्रश्न मित्रांनो पण डबल झालेला आर्टिकल हे राष्ट्रपतीच्या कोणत्या आर्टिकल हे राष्ट्रपतीच्या वटहुकुम काढण्याचा अधिकाराशी संबंधित आहे उत्तर आहे एकशे तेवीस सतरावा प्रश्न एक गाव एक पानवठा मोहिमेचे नेतृत्व कोणी केले तर कोणी केले बाबा आडाव अठरावा प्रश्न पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो उपविभागीय अधिकारी ह्या पोलीस पाटलाची नेमणूक करतो एकोणीसावा प्रश्न कांदा व कांद्याची पात त्यात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते त्याच्यामध्ये ब जीवनसत्व असतं विसावा प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्ष कोण असतात उत्तरे लोकसभा सभापती हे त्या बैठकीचे अध्यक्ष असतात एकविसावा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली उत्तरे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली बावीसावा प्रश्न पहा कारला हे गुफा मंदिर कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे ते महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आणि ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे चुकून राज्य झालं तर कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे तेवीसावा प्रश्न आर बी आयचे मुख्यालय कोठे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस स्थापना तर ह्याचं मुख्यालय कोठे आहे ह्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी चोवीसावा प्रश्न सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती उत्तर आहे गंगटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे पंचवीसावा प्रश्न संतोष करंडक स्पर्धा ही कोणत्या खेळाशी निगडित आहे उत्तर आहे फुटबॉल या खेळाशी संतोष करंडक ही स्पर्धा निगडित आहे पुढचा बघा सव्वीसावा प्रश्न ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर चेक ही संज्ञा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे पुढचा पहा कोणता जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे उत्तर अमदनकर। आहे अहमदनगर अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे पुढचा प्रश्न पहा डेसिबली संज्ञा कशाशी निगडित आहे उत्तर आहे आवाजाची तीव्रता याच्याशी डेसिबली संज्ञा निगडित आहे एकोणतीसरा प्रश्न संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे उत्तर आहे वडू बद्रुक या ठिकाणी संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे तिसरा प्रश्न पहा मधुमेह हा विकार कोणत्या अवयवाच्या बिघाडीमुळे होतो उत्तर आहे स्वादुपिंड यांच्या बिघाडीमुळे मधुमेह हा आजार होतो पुढचा प्रश्न कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो उत्तर आहे अकरा जुलै अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बत्तीसावा प्रश्न खालीलपैकी भौतिक बदल कोणता भौतिक बदल कोणता मेन वितळणे मेन वितळणे हा भौतिक बदल आहे तेहतीसावा प्रश्न भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय उत्तर आर आर आहे आर्यभट आर्यभट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव आहे चौतीसा प्रश्न खालीलपैकी कोणते रसायनांचा राजा म्हणून ओळखले जाते उत्तर आहे एच टू एस ओ याला रसायनाचा राजा म्हणून ओळखलं जातं पस्तीसावा प्रश्न पहा खालीलपैकी सस्तन पक्षी कोणता खालीलपैकी सस्तन पक्षी कोणता उत्तर उत्तर आहे वटवागळू हा सस्तन पक्षी आहे छत्तीसा प्रश्न महाराष्ट्र दलातील आय पी एस अधिकारी कोण उत्तर आहे किरण बेधिया पहिल्या महिला आय पी एस अधिकारी आहेत पुढचा बघा सदतीसावा प्रश्न म्हैसमाळ हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हवेचे ठिकाण आहे पुढचा पाय मित्रांनो अडतीसावा आणि आपला अंतिम प्रश्न पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा कोणी फडकावला होता उत्तरे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकावला होता मित्रांनो आपण अडी अडतीस प्रश्न पाहिले आणि अडतीसपैकी एक जरी भरतीला आला तरी तुम्हाला चांगला योग्य तो फायदा होईल त्याचबरोबर मित्रांनो आपण जे काय आपली बॅच चालू केलेली आहे त्याच्यामध्ये रोज तुम्हाला चालू घडामोडी देतात स्पष्टीकरणासहित व तसेच तुम्हाला पन्नास गुणांचा ऑनला पी डी एफ मार्फत पेपर देखील मिळतो तर बॅच आपली उपलब्ध आहे त्यासाठी आपण तीस रुपये फी ठेवलेली आहे एका महिन्याची फी फक्त तीस रुपये आहे आणि तीस रुपये पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक महिना बॅच उपलब्ध असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास गुणांचा पेपर मिळेल रोज त्याचबरोबर चालू घडामोडी देखील मिळतील फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये त्यासाठी नऊ शून्य सात सहा शून्य एक दोन एक पाच चार नऊ शून्य सात सहा शून्य एक दोन एक पाच चार ह्या नंबरला फोनपे किंवा गुगल पेद्वारे पेमेंट करा त्याचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल चला तर तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद